नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळालेला आहे तर मित्रांनो आपण बघणार आहोत येत्या चोवीस तासामध्ये म्हणजेच आज दिवसभरामध्ये राज्याच्या कोणत्या भागामध्ये जोर पुन्हा एकदा वाढणार आणि कुठे मुसळधार पाऊस शक्यता आहे सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया तर सिंधुदुर्गमध्ये बघितला असता सावंतवाडी अरोज अरोजबांडा मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस शक्यता आहे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जबरदस्त आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस शक्यता आहे रामघाट आंबोली चांदगड या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि पावसाचा जोर वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो जबरदस्त मुसळधार पाऊस कुडल महापन मालवण वायगणी पॉईप आणि कासल हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे इकडे दिकराला पदगाव कडगाव या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतो आणि कोल्हापूरकडे गारगोटी राधानगरी आणि गगनबावडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर पावसात जोर वाढलेला आपल्याला गगनबावडा या ठिकाणी जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी कणकवली आणि कुणकेश्वरकडे बघितलं असतं या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस आज बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी परोळा तसेच या ठिकाणी खारेपतन या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यत आहे तर इकडे विजयदुर्ग वाडापेठ आणि राजापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशक्यक आहे काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपाचा राहील तर इकडे संगरूर परोळा मालकापूर कोल्हापूरकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शकत आहे जोर थोडा कमी राहील बाकी भागाच्या तुलनेमध्ये मात्र पुरंगड या ठिकाणी बघू शकतो पुरंगड लांजा आणि रत्नागिरी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि रत्नागिरीमध्ये या ठिकाणी नेरवा मुलगुंड हेदावी हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बेलकर साखरपा आणि देवरुख मध्यम ते जोरदार स्वरूपाचा संगमेश्वर मखजान या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी सानवर्डा मारतामणे आणि गुहाकर या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू आहे कोयना आणि पतन या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर सातारामध्ये श्रीशिंगे आरळ सौराट वस्फोट चाकदेव आणि मेधा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस अशी आज दिवसभरमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे चिपळूण लोटे खेड दागाव दादोली या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर इकडे दापोली पाचपंढरी कलसी मांडणगड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे घोगरे पोलादपूर महाबळेश्वर मध्यम ते जोरदार स्वरपास पाऊस शक्यत आहे वाईरावडी तसे या ठिकाणी खंडाळा नदी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी वरण महाड आणि गोरेगाव या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आज जबरदस्त पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे तर श्रीवर्धन दिवेगर मुरुजंजीरा ताला इंदापूर जिथे लवासा सोनापूर वेल्ले या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे आणि जोर जास्त राहणे शकत आहे तर शिरगाव सुधागड रोहा हा तसे या ठिकाणी बघू शकता नागोठाणा सुधागड या सर्व परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो इकडे काशीतकडे मात्र मध्यम स्वरूपाच राहील आणि काशीच्या पूर्व बाजूला पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर इकडे रायगडकडे अलिबाग चोंडी पेझरी पेन मध्यम स्वरूपात पाऊस पाँच अशक्यता आहे या ठिकाणी मात्र शिरोली, खोपोली कासमतच या ठिकाणी कुसर कर्जत या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पेट नेरल या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पनवेल नवी मुंबई मध्यम स्वरूपाचा तर उरण मुंबई वरळी कोळीवाडा किर्चनवाडा ओमवाडी मेळाभाईंदर या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर काही भागामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी बाकी भागाच्या तुलनेत मात्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आहे तर ठाणे कल्याणवेल भिवंडी खडावली या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर मुरबाड बदलापूर आंबेगाव या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आज देवभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर सेनवा शहापूर पिलवी उंबरपाडा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि पावस जोर कमी प्रमाणात वसई विरार सफाले तसे या ठिकाणी पालघर बोईसर वानगाव या ठिकाणी आपल्याला पाऊस जोर थोडा कमी प्रमाणात बघायला मिळू शकतो आहे ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील मात्र गोदमलवाडा वाडा परळी कुदंत या ठिकाणी मानोर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा का जवार हिरापाडा तसे मोखाडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस जोर वाढणार आहे आणि विदर्भाच्या देखील काही भागामध्ये दे पुन्हा एकदा पाऊस जोर वाढणार असून मुसळधार पाऊस शिकत आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूरमध्ये बघितला असता नागपूर आणि पाचगाव मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढणार आहे कामपट्टी वाघोली परशवणी सावनेर तरच या ठिकाणी कमरे कमळेश्वर दुर्ली धामणा हिंगणा या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये तर काटोल कोंडाली धोतीवाडा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शिकतात या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर नागपूरच्या तुलनेमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस जोर कमी वागायला मिळू शकतो आहे उत्तर भागाकडे जो तोर कमी राहणे शक्यता भंडारा जिल्ह्याच्या या ठिकाणी आहे तर भंडारा मौदा हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता रामटक रामटेक तुमसर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मी शकतो तिरोडीकडे देखील हलक्या स्वरूपात मात्र खुर्सापर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मी शकतो तर उमरेडा आणि पवनी या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी गोंदियाकडे बघितला असता लांजीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा गोंदियाकडे देखील हल हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि हा जो मधला भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर वारसिवनी बालाघाट बालाघाटकडे जोर कमी राहील तर वारासिवनीकडे आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो वारासिवनी आणि बालाघाटकडे साकोलीकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो साकोळ देवरीकडे हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय गडचुल्लीमध्ये या ठिकाणी तर गडचुल्ली मूल चामोर्शी मूल मुलचिराय टापल्ली आहेरी बांबरगडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज देवसभामध्ये आहे आणि जोर वाढणार आहे मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा तर चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे ओरोरा चारगाव भिके कुठवाडा मोहर्ली भाताडी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस चिमोर तसं या ठिकाणी वलनी शिंदेवाई राजोळी मूल सावली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी नागभेड आणि ब्रह्मपुरीकडे बघितला असता जोर थोडा कमी असून या ठिकाणी मध्यम स्वरूपाच पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी वणीकडे यवतमाळमध्ये वणीकडे बघितला असता मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि पावसाच जोर कमी या ठिकाणी थोडा राहणी शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे दिवसभरामध्ये पांढरकावडा पेंढारी परवा घो या ठिकाणी घाटंजी मोहाडा करंजी हा जो परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र रुई जवळी दे आणि साखरी दिग्रस हा जो परिसर आहे मध्य मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर जबरदस्त पाऊस दरवा लखेड या ठिकाणी नेर बाबुळगाव फुलेगाव यवतमाळ कलाम आणि जोधमाळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आज दिवसभरामध्ये पाऊस जोर वाढणार आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये बघितला असता वर्धा देवळी कोल्हापूर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर इकडे सेलू तुळजापूर बारबाडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे लाडगड वाधोना आर्वी तळेगाव आष्टी इकडे कारंजा या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच पाऊस आज देवभरामध्ये बघायला मिळू शकतोय आणि तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच पाऊस शक्यता नाकारता येत नाही कारण बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असून काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय गाव गाव परिसर तर मित्रांनो या ठिकाणी अमरावतीमध्ये बघितलं असतं या ठिकाणी अमरावती बादनेरा या ठिकाणी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतात दिवसभरामध्ये आहे तर या ठिकाणी मोजरीकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मोर्शी वरुड नरखेड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता शकतात दिवसभरामध्ये आहे आणि अकोलामध्ये बघितलं असतं अकोलामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील अकोला आणि मूर्तेजापूर तर या ठिकाणी दर्यापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील अकोट तेलारा हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता काही भागामध्ये तेलाराकडे मध्यम स्वरूपाचं बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो इकडे अमरावतीमध्ये अचलपूर आणि चिखलदारा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे जोर कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो वाशिमकडे वाशिमकडे बघितलं असं वाशिममध्ये आपल्याला रिठाड आणि वाशिम हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकते मालेगाव मरसूळ मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर पातूरकडे हलक्या मध्यम हलक्या स्वरूपात राहील जोर कमी राहील पेर कारंजा खेरडा मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे रिठाड रिसोड रिसोडकडे मात्र मुस मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आणि रिठाड आणि वाशिममध्ये पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे तर बुलढाणामध्ये भाप या ठिकाणी बघू शकता मेहेकर, डोणगाव बीबी लोणार लोणी हा जो परिसर आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मी आहे तर कोदनापूर अहमदपूर मध्यम स्वरूपाचा राहील चिखली कलवड बुलढाणा गिरडा हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे जोर कमी राहील मोटालाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र खामगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस मालकापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा जळगाव जामोद या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर पावसं जर या ठिकाणी देखील कमी राहील देवळगाव राजाकडे या ठिकाणी काही भागात हलक्या तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देवळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देवळगाव माही या सर्व परिसरामध्ये आणि मोहराकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जोर कमी राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बघितला असता जळगावमध्ये बघू शकता जोर कमी राहील पावसाचा या ठिकाणी जळगाव एरंडोल धरणगाव मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या भागामध्ये तर भुसावळतच या ठिकाणी मुक्ताईनगर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रावेर जानोरी पालील स्टेशन रापूर आडगाव आडवड चोपडा तस काढोरी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता असून चोपडाकडे जोर कमी राहण्याची शक्यता आहे तर अमळनेरकडे हलक्या स्वरूपात परोळाकडे देखील हलक्या स्वरूपातच शक्यता आहे पासोरा बडगाव या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये आहे mm -hmm. आणि जोर कमी बघायला मिळू शकतो आहे दिवसभरामध्ये पाहूर तस इकडे जामनेर बोदवड जामनेर आणि बोदवडकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय मात्र पाहूरकडे हलक्या स्वरूपातच पावस शक्यता आहे जोर रा... कमी राहण्याची शक्यता आहे आणि धुळेमध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता धुळेमध्ये आहे साखरी तालुक्याकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळेल शक्यता कमी स्वरूपात आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर शिंदेखेडा पावस शक्यता आज दिवसभरामध्ये नाही मात्र पुढच्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये पाऊस शक्यता नाही आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळदा अकलकुवा कर्नी या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पावस शक्यता तशी फार काही नाही आणि झालाच तुरुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकते शक्यता तशी फारच कमी आहे नवापूर विसरवाडीकडे देखील वातावरण कोडे बघायला मिळू शकते तर सापुतारा या ठिकाणी नाशिकमध्ये सापुताराकडे हलक्या स्वरूपात वणीकडे देखील हलक्या स्वरूपात मात्र निफाडकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस निफाड नाशिक त्र्यंबकी गतपुरी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आणि शिन्नर <णति> तालुक्याकडे बघितला असं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो शिन्नर दुबरे तसे या ठिकाणी किर्डे पांढुर्ली तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता देवळाली निमगाव वावी तसंच नांदूर शेंगोटे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता निफाडकडे जोर वाढलेला राहील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकते मालेगावकडे हलक्या स्वरूपात तर मनमाडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि यवलाकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस सटाणा आणि या ठिकाणी देवळात चांदवड हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता असून जोर कमी राहण्याची शक्यता आहे दिवसभरामध्ये आणि इकडे कोपरगावकडे बघू शकता मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव शहाजापूर कोळपेवाडी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे आणि आज मुसळधार पाऊस देखील कोपरगावच्या बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे शिर्डी राहतात या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे राहता अष्टगावकडे जोर थोडा कमी राहील पुलतांबाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जवळकेकडे देखील मध्यम ते थोडा ठिकाणी मुसळधार पाऊस श्रीरामपूरकडे बघितलं असता मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे संगमनेरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा अकोलाकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी राहुरी गोडेगाव भगूर पातळी अहमदनगर काडा राळेगाव जामखेड कर्जत तसंच या ठिकाणी श्रीगोंदा दौंड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि पुण्यामध्ये जुन्नूर मंचर चाकण पुणे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस सासवड लोणत फलटण बारामती तर सासवड लोणत फलटण बारामतीकडे पाऊस जोर जास्त असून या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर दण दौंड राहू शिरोड आणि आळकोटी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सातारामध्ये साताराच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शिकत आहे सातारा मेधा वसोडपोट सौराट अर शिंगे अवर्डे तसं या ठिकाणी कोयना या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस सातारा कोरेगाव रहिमतपूर पुस सावेली मायनी तसे या ठिकाणी कडेगाव कराड विटा उमराज या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस वडूज कोरोली कठावणी दलदैवाडी या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि जोर मात्र जास्त राहण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे तर करमाळाकडे बघू शकतो मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस इंदापूर अकलूज पिलीव मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे पंढरपूर सांगोले मंगळवेडा इचलगाव माहोळ सो सोलापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता असून या ठिकाणी अक्कलकोटकाळी जोर कमी राहणे शक्यता आहे तर वैराग बार्शी परांडा कुरवाडी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे सांगलीच्या जवळपास सर्वच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे सांगली शिरोळ मालगाव तसे इकडे देसिंग कुची नागज कानापूर विटा तसंच या ठिकाणी रामपूर पलूस तासगाव सांगली शिरोळ इचलकरण सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोल्हापूरकडे बघितला असता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आस्था इस्लामपूर नरसिंगपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्थळ पाच पा, कोखरूड मालकापूर तसंच परोळा या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रायपतंग गणबावडा तसं इकडे संगरूळ इस्पुर्ली बिद्री गारगोटी राधानगरी गगनबावडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस अशा कथा दिवसभरामध्ये आहे तर मराठवाड्यामध्ये बघितला असा औरंगाबादकडे काही भागात जोर कमी राहील तर सेंद्रायमंडी सी पिपरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा औरंगाबाद निंबेजळगाव बिटकीन हलक्या मध्यम स्वरूपाचा जोर कमी राहील या ठिकाणी आणि क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकते धाकेपाल पैठण दहीगावणे भक्तापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस गंगापूर आणि वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दौलताबाद एलरोफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला गवन चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा फुलंबरी विरामगाव पिशोरकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा जोर बाकी भागाच्या तुलनेत थोडा कमी राहण्याची शक्यता देखील आहे सिल्लोडामुळे जनता हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो जाफ्राबाद समरनगर हस्नाबाद बोकरदन सी दाभाडी या सर्व परिसरामध्ये जोर कमी असून या ठिकाणी हलक्या स्वरूपात बदनापूरकडे मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे जालना तारगाव गोलापांगरी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे पानवाडी तानवाडी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर रामशोगाव शेवटा मुंगळू रोमापूर तसं वाडीगोडरी शिवानगर आंबड पाचोड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काचोडकडे मात्र हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर कमी राहील बीडमध्ये गेवराईकडे जोर वाढलेला राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता गिवराई माजलगावकडे आहे तर या ठिकाणी खोकरमह बीड वडवणी तळेगाव शिरसाल सोनपेठ गंगाखेड परभणीच्या काही भागामध्ये तर भागा या ठिकाणी राणी सावरगाव परळी घाटनांदोर आंबेजोगाई हो या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि जोर मात्र जास्त राहण्याची शक्यता आहे धारूर केज यळम चौसाळा पाटोदा खडा जामखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आज दिवसभर दिवसभरामध्ये आहे तर कळम मासा तारखेड बोम पाथोड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला तर उस्मानाबादमध्ये या ठिकाणी येडशी उस्मानाबाद खामगाव बेलीम तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आणि लातूरमध्ये देखील पाऊस जोर वाढलेलाच बघायला मिळू शकतो आज मुसळधार पाऊस देखील काही भागामध्ये दे बघायला मिळू शकतोय लातूर औसा निलंगा तसंच या शिरोपाल उदगीर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर गंगाखेड सोनपेठ मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर इकडे परभणी झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी या सर्व उपसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यत आहे नांदेड वागाळा बासमतपूर्णा या ठिकाणी पाऊस जोर कमी राहील हलक्यामध्ये स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे भोकरपेठ उमरी तसं या ठिकाणी कंधार मुखेड अहमदपूर देगलूर रुद्र रुद्रकडे पाऊस जोर कमी राहील रुद्र निजामाबाद या ठिकाणी पाऊस जोर थोडा कमी राहील बाकी भागाकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बघायला मिळू शकतो हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस असतात आज यवजभरामध्ये आहे या या तर या ठिकाणी हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद महागाव या सर्व लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसं शकत आहे अणुदाह तसंच हिंगोली या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील सापतगावकडे जोर कमी राहील आसपासच्या परिसरामध्ये काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र